कार प्रगीत वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदमय आणि आरोग्यदायी जाओ. तर आज दिवाळीनंतर आपल्याकडे भरपूर काही गोष्टी असतात, तर त्या आपल्याला दुसऱ्या वर्षीच म्हणजे पुढच्या दिवाळीलाच लागत असतात. तर अशा गोष्टी आपण नीट कशा ठेवायच्या, व्यवस्थित कशा ठेवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बरेच जण या गोष्टी माझ्यासारख्याही ठेवत असतील, तर जे कोणी सेम तशाच ठेवतात त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी कशा ठेवते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठेवाव्याच लागतात, कारण त्या वर्षभर आपल्याकडे तशाच राहतात आणि त्यानंतर परत आपण त्याचा यूज करत असतो. तर चला मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीत आपल्याला लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी. तर बघा, माझ्याकडे ही लक्ष्मीची मूर्ती आहे. तर खूप जणांकडे ह्या मूर्त्या असतात आणि आता सगळीकडेच अवेलेबल पण आहेत अशा मूर्ती. त्याचसोबत लक्ष्मीचा मुखवटा असतो, म्हणजे या सर्व ज्या गोष्टी असतात त्या सर्व मातीच्या असतात आणि या आपल्याला नंतर सारख्या सारख्या तेवढ्या लागत नाहीत. तर ह्या आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायच्या असतात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तशा पद्धतीने जर आपण ठेवलं व्यवस्थित तर त्या बरेच दिवस तशाच राहतात. तर माझी काही ही यावर्षीची नाही आहे, माझी खूप आधीची मूर्ती आहे. खूप आधीची म्हणजे 2-3 वर्ष तरी झाले, तर ही अजून तशाला तशीच नवीन दिसते. आणि त्याचसोबत ही जी बोळकी आहेत ज्यामध्ये आपण धान्य सर्व गोष्टी ठेवतो समोर, तर ही पण सर्व मातीचीच असतात. तर त्यासाठी हे बघा, मी आता सर्व असे पेपरने एका रॅप करून घेत आहे. तर आपण डायरेक्टली तशाच न ठेवता असं सर्व ह्या पेपरने रॅप करून नंतर जर तुमच्याकडे एखादा बॉक्स असेल किंवा बॅग असेल, जे काही असेल त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर बघा, इथे मी सर्वच हे जे बोळकी आणि जे लक्ष्मीची मूर्ती आहे ते सगळं असं सेपरेट मी एका पेपरमध्ये रॅप करून घेत आहे. आणि रॅप करून नंतर मी एका बॅगेमध्ये ठेवून अशा ठिकाणी ठेवणार आहे की जिथे मी जास्त जात नाही किंवा त्या जागी जास्त आपण वस्तू नसतात तिथे सारखं सारखं घेणं लागत नाही अशा ठिकाणी ठेवते. आणि या सर्व गोष्टी ठेवताना ना आपल्याला तशाच पद्धतीने ठेवाव्या लागतात, कारण ह्या फुटण्याचे खूप चान्सेस असतात याचे. आणि जर आपल्याला त्याचा सेपरेट कुठला जर बॉक्स मिळाला असेल, बऱ्याच वेळेला मग लक्ष्मीचा मुखवटा असेल किंवा मूर्ती असेल आपल्याला बॉक्समध्ये, किंवा त्याची जी काय पॅकिंग असेल, जर तुम्हाला ती पॅकिंग मिळाली असेल तर तुम्ही डायरेक्टली ती पॅकिंगचं जे वरचं जे काही असतं ते फेकून न देता त्यामध्येच परत तसंच ठेवून दिलं तर एकदम नवीन आणि जशाला तसे राहतात. तर मी ही अशीच डायरेक्टली घेतली होती, त्यामुळे माझ्याकडे याचा काही बॉक्स किंवा काही नाही आहे. तर मग मी याला अशा प्रकारे पेपरमध्ये रॅप करून सर्व व्यवस्थित असं ठेवून देणार आहे. तर ही गोष्ट मला पण आधी माहीत नव्हती, पण माझी मम्मी अशा प्रकारे ठेवायची, मग तिचं पाहून मला पण या गोष्ट कळाली. आणि तिच्याकडे पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मग अशा ठेवल्यामुळे खूप दिवस टिकतात, जशाला तशा व्यवस्थित राहतात. तर मी पण तिचं पाहून शिकलेली आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही गोष्ट शेअर करूया. म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नसेल, ज्यांच्याकडून बऱ्याच वेळेला अशा वस्तू खराब होतात, तर मग त्यांना पण ही एक आयडिया येईल आणि त्या पण अशा प्रकारे ठेवू शकतात. तर बघा, आता मी सर्व हे एका बॅगमध्ये हळूवार पद्धतीने ठेवून देत आहे की ज्याचा एकमेकाला धक्का लागणार नाही आणि व्यवस्थित राहील. तर अशा प्रकारे माझं हे व्यवस्थित अशी पॅकिंग होत आहे. तर हे तर झालं एक पॅकिंग. त्यानंतर आता जी गोष्ट आहे की मी एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आधीच्या की मी असा मस्त असा दिवा डेकोरेट केलेला होता, तर हा दिवा पण मी तसाच सेम पेपरने रॅप करून घेणार आहे. कारण याच्या ज्या वरचं डेकोरेशन आहे, मणी फ्लॉवर जे काही असेल, तर ते पण बाजूला पडू नये म्हणून यासाठी मी असा हा पण एक पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग मी एका बॅगमध्ये घालून व्यवस्थित असा ठेवून देणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींना खूप नाजूक असतात, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हळूवारपणेच त्याला हँडल करावं लागतं, तरच ते आपल्याकडे बरेच दिवस राहतात. नाहीतर मग त्याचं थोडं पण खराब झालं किंवा काही गोष्टी निघाल्या तर त्या दिसायलाही चांगल्या दिसत नाही आणि आपण त्याचा परत जास्त वापर करू शकत नाही. त्यानंतर सगळ्यात मेन आणि महत्वाची गोष्ट दिवाळीतली म्हटलं तर दिवे असतात. तर या जे हे जे दिवे हे पणते आहेत, तर यांचं पण भरपूर असं डेकोरेशन केलेलं असतं, कलर्स असतात. तर हे कलर जेव्हा आपण दिवे धुतो वापरून झाल्यानंतर, तर तेव्हा तुम्ही हँडवॉश किंवा शॅम्पूचा वापर करत जा, त्याने लवकर निघतात आणि त्याचा कलर किंवा जे काही डेकोरेशन असतं तर ते पण निघत नाही. तर बघा, मी काही जास्त डायरेक्टली वापरलेले नव्हते, त्यामध्ये वात आणि तेल घातलं नव्हतं. तुम्हाला मी हा छोटं जे दाखवले दिवा तर तशा प्रकारचे मी यूज केले होते, त्यामुळे माझे दिवे जशाला तसे राहिलेले आहेत, त्यांचा कलर किंवा काही खराब झालेले नाही आहेत.
यामुळे मग माझे सर्व व्यवस्थित राहिले होते. मी तुम्हाला दाखवते, दोन ह्याच्यामध्ये मी अशा प्रकारचेच हे दिवे लावले होते जे आपल्याला कुठे पण सहज रेडीमेड अवेलेबल होतात. यामध्ये वात आणि मेण असतं, तर अशा प्रकारचे मग हे वापरून झालं की मग डायरेक्टली आपण फेकून देऊ शकतो आणि आपले जे हे दिवे पण ते आहेत ह्या व्यवस्थित राहतात. तर त्यासाठी मी तशा प्रकारचे वापरले होते. तर या सर्व जे आहेत ते व्यवस्थित धुवून आणि आपल्याला पुसूनच ठेवायचे. तुम्ही जर ते डायरेक्टली तसेच ठेवले तर त्यामध्ये खूप तेलगटपणा असतो आणि तो तेलगटपणा तसाच राहून तसेच त्याला भरपूर असे डाग पडतात आणि मग ते आपल्याला नंतर वापरायला चांगलं वाटत नाही. त्यामुळे तशा प्रकारे जर धुतलं तुम्ही त्याला शॅम्पू किंवा हँडवॉश लावून तर ते लवकर निघतात आणि चांगले पण राहतात. तर याला पण तुम्ही पेपरने पण रॅप करू शकता किंवा बघा, आता मी एक प्लास्टिकची बरणी घेतलेली आहे जी की आपल्या प्रत्येकाकडेच प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते. तर त्यामध्येही मी असे व्यवस्थित घालून ठेवत आहे म्हणजे आपल्या दिवाचा कुठलाही काना कोपरा कशालाही न लागता जरी त्या जागेवर ठेवलं तरी ते खराब होत नाही. तर मी अशा बरणीमध्ये एक हळुवारपणे व्यवस्थित जागा करून त्याला ठेवून देत आहे. तर अशा प्रकारे जर ठेवले तर तशाला तसेच राहतात. तुम्ही जेव्हा नेक्स्ट इयर काढताना तेव्हा तुम्हाला दिसतील की तुमच्या दिव्याला काहीही झालेलं नाही आहे. तर माझ्याकडे बघा एक दोन तीन दिवे होते, त्याला मी वरतून सुद्धा डेकोरेट केलं होतं, तर ते पण खूप छान आणि चांगल्या पद्धतीने राहतात. तर बघा माझ्याकडे 12-13 काहीतरी दिवे होते, त्यासाठी एवढी छोटीशीच बरणी पुरेशी आहे. तर ही मी घेतली होती आणि ही परमनंट मग अशीच राहते म्हणजे यामध्येच मी सर्व गोष्टी ठेवून देते. तर ह्या बघा, हे पूर्ण असं दिव्यांनी मस्त असं राहिलेलं आहे आणि हे पण मी त्याच जागेवर ठेवणार आहे की जिथं जास्त काही वस्तू घेत नाही मी, ज्याला जास्त लागत नाहीत, तर त्याच ठिकाणी ठेवून देणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्कीच वापर करू शकता. आपल्याकडे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यांचाच वापर करून आपल्याला हे व्यवस्थित असं व्यवस्थित ठेवायचं आहे. अशा प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खरंच अशा गोष्टी जर केल्या ना तर खरंच खूप फायदेशीर ठरतात आणि करणं खूप गरजेचं असतं. तर चला मग, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. हा बाय करा बाय चला.